नमस्कार नमस्कार, मी स्वप्नाली पाठक। आजपर्यंत तुम्ही मला वंडर वुमन या चॅनलमधून बोलताना पाहिले, पण आज मी आम्ही रुचिरा या चॅनलमधून बोलते, कारण वंडर वुमन या चॅनलचंच रूपांतरण आम्ही रुचिरा या चॅनलमध्ये झालेलं आहे। आजकाल मुलांच्या आहारांकडे लक्ष देणं पालकांना खूप गरजेचं झालेलं आहे। मुले घरी असताना सुद्धा त्यांना खाऊचा डबा लागतो, त्यामुळे खाऊचे डबे भरून ठेवावे लागतात। फक्त लहानच नाही तर मोठ्यांना सुद्धा खाऊचा डबा लागतो, म्हणजे जसं शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी, ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुलांना सुद्धा खाऊचा डबा लागतो। त्यासाठी आईला खूप कसरत करावी लागते। मग तिला प्रश्न पडतो की आपण नेहमी नेहमी काय बनवून ठेवायचं, कधी मग ती बाहेरून येणारे पदार्थ डब्यात भरून ठेवते, तर कधी घरी तयार केलेले पदार्थ डब्यात भरून ठेवते। जसे बाहेरून येणारे पदार्थ म्हणजे कोणते पदार्थ, जसे चिवडा, ब्रेड, बिस्किटांचे प्रकार, खारी, टोस्ट वगैरे। या माध्यमातूनच मी आज तुमच्यापुढे पोळ्यांचे दोन प्रकार सांगणार आहे। एक म्हणजे पोळ्यांचं पॅटीस आणि दुसरं म्हणजे पोळ्याची फ्रँकी। चला तर मग बघूया कसे बनवतात हे दोन्ही पदार्थ। बटाटे उकडून स्मॅश केलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला, फ्रँकलिन मसाला, मिरचीचे बारीक तुकडे, आल्या लसणाची पेस्ट, हळद आणि तिखट। आला लसणाची पेस्ट टाकायची, थोडीशी मिरची बारीक केली, हळद टाकायची, तिखट, फ्रँकलिन मसाला टाकायचा थोडा, स्मॅश केलेले बटाटे टाकायचे आणि परतून घ्यायचे याला थोडं। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, भाजीला चांगली वाफ येऊ द्यायची, त्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं। हळद टाकायची, तिखट, फ्रँकलिन मसाला टाकायचा थोडा, स्मॅश केलेले बटाटे टाकायचे आणि परतून घ्यायचे याला थोडं। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं,
भाजीला चांगली वाफ येऊ द्यायची, त्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं। त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया। त्याच्यावर टोमॅटो सॉस टाकलं। त्यानंतर ग्रीन चिली सॉस टाकूया। थोडासा चमच्याने पसरून घ्यायचे दोन्ही सॉस। बटाट्याची भाजी अशी थोडीस आपण असं लांबसर याचा असा रोल टाईप करूया। असा त्याच्यावर बारीक चिरलेला आपण कांदा टाकूया। सांबार मग अशी मी सांगायची विसरली, कोबीचे बारीक केलेला पीस टाकायचा आहे। आणि थोडा चाट मसाला टाकूया। हा झाला मुलांचा खाऊचा डब्बा तयार। इथे मी दोन पोळ्या घेतल्या आहेत, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, हिंग, हळद आणि याच्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन घेतलं आहे। याच्यामध्ये आता आपण थोडंसं हिंग घालूया। हळद, ओवा, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता हे थोडस पाण्याने भाज्यासारखं भिजवून घ्यायचं आहे। थोडस तिखट घालूया, मी चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता या पोळ्या अर्ध्या करून त्याची प्रत्येक पोळी अर्धी करून त्याची परत अर्धी पोळी करायची, त्याचा एक त्रिकोणी तुकडा तयार होईल। बघा याप्रमाणे
दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचं।